त्याला अखंडित वर्ग असं देखील म्हण मन, पद्धत म्हणतात किंवा त्याला एक्स्क्लुझिव्ह मेथड असंसुद्धा म्हणतात आता या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे त्या उदाहरणात काही प्राप्तांक दिलेले आहे सहा दहा दहा दशांश तीन अकरा पंधरा दशांश सात एकोणीस वीस बारा आणि तेरा हे प्राप्तांक दिलेले आहे आता या ठिकाणी आपण सहा ते दहा अकरा ते पंधरा सोळा ते वीस असे वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार आता या ठिकाणी वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार केली सहा ते दहा या वर्गामध्ये दोन ताळ्याच्या खुणा आहेत म्हणजेच त्या वर्गाची वारंवारता दोन आहे अकरा ते पंधरा यामध्ये ताळ्याच्या तीन खुणा आहेत म्हणजेच त्या वर्गाची वारंवारता तीन आहे सोळा ते वीस यामध्ये ताळ्याच्या दोन खुणा आहेत आणि वारंवारता किती दोन आहे वरील सारणीत प्राप्तांकांपैकी दहा दशांश तीन व पंधरा दशांश सात हे प्राप्तांक आपल्याला समाविष्ट करता आले नाही कारण दहा दशांश तीन पंधरा दशांश सात या संख्यांना सहा ते दहा अकरा ते पंधरा आणि सोळा ते वीस यापैकी कोणत्याही वर्गात समाविष्ट होता आले नाही किंवा होत नाही येत ते आणि म्हणून याकरता आपल्याला वर्गरचना बदलावं लागते आणि म्हणून सहा ते दहा अकरा ते पंधरा आणि सोळा ते वीस हे वर्ग आपल्याला बदलावे लागतील आणि त्याच्यात बदल करून आपल्याला पाच ते दहा दहा ते पंधरा पंधरा ते वीस याप्रमाणे सलग वर्ग घेतल्यास हा प्रश्न निर्माण होणार नाही परंतु या ठिकाणी दहा या प्राप्तांकांचा समावेश आपण कोणत्या वर्गात करायचा हा पुढचा प्रश्न तयार होतो आणि म्हणून दहा या प्राप्तांकांचा समावेश आपण पाच ते दहा या वर्गात न करता आपण दहा ते पंधरा या वर्गात त्याचा समावेश करायचा आहे समाविष्ट करावा असा संकेत आहे म्हणून दहाची नोंद आपण पाच ते दहा या वर्गात न करता दहा ते पंधरा या वर्गात करावा लागेल अशा प्रकारे वर्ग घेतल्यामुळे दहा दशांश तीन पंधरा दशांश सात यासारख्या संख्यांच्या सारणीमध्ये देखील स आपल्याला समावेश करता येईल आता याप्रमाणे वर्ग घेऊन आपण जर संकेत पाडून सारणी तयार केली तर ती सारणी या पद्धतीने येईल आता या ठिकाणी पहा पाच ते दहा यामध्ये टाळायची एक खून आलेली आहे म्हणून त्या वर्गाची वारंवारता एक आहे दहा ते पंधरा याच्यामध्ये पाच ताळ्याच्या खुणा आहेत म्हणून त्या वर्गाची वारंवारता पाच आहे पंधरा ते वीस यामध्ये ताळ्याच्या दोन खुणा आहेत म्हणून त्याची त्या वर्गाची वारंवारता दोन आहे आणि सोळा ते वीस ते पंचवीस या वर्गाची वारंवारता एक आहे म्हणून ताळ्याची एक खुणा आहे म्हणून वारंवारता एक आहे